तुम्ही काढतूस असाल किंवा फडतूस असाल, मला त्यात आम्हाला त्यात पडायचं. फडतूस शब्दाचा अर्थ बिनकामाचा. मी स्वतः गेल्या 15 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांकडे, ईडीकडे, सीबीआयकडे या राज्यातली 2 प्रकरणं पाठवली आहे स्वतः. आपण पण ते पाहिलं असेल. 500 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग. भीमा पाटस सहकारी साखर कारखाना आमदार राहुल कुल, भारतीय जनता पक्ष, सध्याच्या गृहमंत्र्यांचे एकदम राईट हँड मॅन. 500 कोटी शेतकऱ्यांचे कसे बुडवले, लुटले, उडवले, हे सगळे पुराव्यासह ऑडिट रिपोर्ट सह दिल्यावर सुद्धा जर त्यांच्यावर कारवाई होत नाही. दादा भुसे या सरकारमधले मंत्री, गिरणा ऍग्रो, गिरणा सहकारी साखर कारखाना वाचवण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपयाचे शेअर्स गोळा केले. ना गिरणा सहकारी साखर कारखाना वाचवता आला, ना पैशाचा हिशोब देता आला. मनी लॉन्ड्रिंग आहे. काय करताय, काय करतायत का ह्या संस्था दोन? पण हसन मुसीफवर कारवाई, अनिल परबांवर कारवाई, मग राहुल कुलच्या भीमा पाटस साखर कारखान्यावरती कारवाई का नाही याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला हवं. ते काढतूस आहेत ना, ते काढतूस घाला त्या भ्रष्टाचारांच्या, कुठे घालायचे तिकडे घाला ना, तर तुम्ही खरे गृहमंत्री. पण भ्रष्टाचारांना मांडीवर घेऊन बसलेला आणि विरोधकांवरती काढतूस फेकून मारताय, ती पण भिजलेली, काही होत काही प्रतिष्ठा नाही तुम्हाला. बेकायदेशीरपणे काम करताय, भ्रष्टाचारांना पाठीशी घालताय, गुंडांना पाठीशी घालताय. हे सरकार नसून गुंड टोळ्या जसे एखादं अंडरवर्ल्ड चालवायचे, एखादं एरिया चालवायचे अंडरवर्ल्ड या मुंबईत ठाण्यात, त्या पद्धतीने हे राज्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे त्यांच्या टोळ्या चालवतात, टोळ्या. काल उद्धव ठाकरे आणि खर तर देवेंद्र फडणवीस यांच्या दोघातल्या वादांमध्ये भिजलेलं काढतूस म्हणून तुम्ही उडी घेतलेली आहे. हे भिजलेलं काढतूस नेमकं तुम्ही कोणाला म्हटले आहे? हे पहा, कोणाला म्हटले त्यांना बरोबर लागलंय. आमची भिजलेली काढतूसही उडतात, आम्ही टाकली. तुम्ही काढतूस असाल किंवा फडतूस असाल, मला त्यात आम्हाला त्यात पडायचं. फडतूस शब्दाचा अर्थ बिनकामाचा, त्याचा सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट शब्दामध्ये त्यांना नपुसंक म्हटलं. आम्ही अत्यंत सौम्य भाषेमध्ये उद्योजनी म्हटलं पडतो. बिनकामाचे, निरर्थक, काही उपयोग नसलेले, हे सरकार त्याच पद्धतीनं चाललंय महाराष्ट्रामध्ये, अजून काय चाललंय? मग जर आम्ही सरकारला या देशामध्ये चोराला चोर म्हटल्याबद्दल शिक्षा होते, बिनकामाच्यांना फडतूस म्हटल्याबद्दल कारवाया होत आहेत. राज्य चाललंय की हुकुमशाही पद्धतीनं हा देश चालवला जातो?